भुजिया तर सर्वांना माहितीच असेल, पण आलू भुजिया तुम्ही हल्दीरामची खाल्ली असेल, बिकानेरची खाल्ली असेल, अशा अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे आलू भुजिया मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पहा. पण तुम्ही जेव्हा ह्या अशा पद्धतीने कुरकुरीत चटपटीत अशी ही आलू भुजिया जेव्हा घरी कराल ना, तर मार्केटमधली सुद्धा आलू भुजिया तुम्ही विसरून जाताल. इतकी कुरकुरीत चटपटीत अशी ही घरच्या घरी आपण आलू भुजिया मस्त अशी ही करू शकतो. पहा, तुम्ही आवाज ऐकला असेल, पहा अशी मस्त कुरकुरीत ही आलू भुजिया होते. तर चला तर मग, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना, मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. सर्वांची तब्येत अगदी ठणठणीत असेल अशी आशा करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते. आणि हो, आज आहे रविवार आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. गाईज पहा, आज आपण पाहणार आहोत एक स्नॅक्सची रेसिपी. हो गाईज, स्नॅक्सची रेसिपी आजची शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी तृप्ती, आपले युट्यूब चॅनल @तृप्ती मेरे ब्लॉग वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते. आणि पाहणार आहोत एक चटपटीत कुरकुरीत मस्त अशी ही स्नॅक्सची रेसिपी, ते म्हणजे आलू भुजियाची रेसिपी. अशा पद्धतीने ही आलू भुजिया घरामध्ये करणार आहोत ना घरच्या घरी, तर पहा तुम्ही मार्केटमधली सुद्धा ही आलू भुजिया विसरून जाताल. इतकी मस्त अशी ही चटपटीत कुरकुरीत अशी सुंदर अशी ही आलू भुजिया होते. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता बनवूयात मस्त अशी चटपटीत कुरकुरीत अशी आलू भुजिया. आता आपण करत आहोत ते म्हणजे आलू भुजिया. आणि आलू भुजियासाठी लागणारं साहित्य सांगते. पहा, इथे बटाटे आहे, डाळीचं पीठ आहे, हा आहे चाट मसाला, हे आहे आमचूर पावडर, मीठ आहे, तसेच काळी मिरी, हळद आणि हे लाल तिखट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, हे बटाटे आहेत ना, हे बटाटे ह्याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत. आता हा आलू भुजियाचा सर्व हा मसाला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. पहा, आलू अशी चटपटीत होते. पहा, आता ह्याच्यामध्ये थोडासा लाल तिखट ऍड करते. थोडंसं तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त सुद्धा करू शकता. पण आपण हे भुजियाचं पीठ पूर्णपणे बटाट्यामध्येच मळून घ्यायचं आहे. पहा, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. 10 मिनिटानंतर भेटते तुम्हाला मी. 10 मिनटं ह्या पिठाला रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर पहा गाईस, 10 मिनटं झालेली आहे. आता 10 मिनटानंतर पहा, सोऱ्या घेतलेला आहे, सोऱ्याला तेल लावलेलं आहे आणि सोऱ्यामध्ये ऑलरेडी आलू भुजियाचे जो आपण पीठ मळलेलं होतं ना ते पीठ ॲड केलेलं आहे. आता आपण काय करायचे, ह्याची आलू भुजियाची शेव पाडायची आहे. पहा पहा, अशा पद्धतीने ही आलू भुजियाची शेव पाडून घेतलेली आहे. आता हे सोऱ्यामध्ये पीठ कसं भरलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. पहा तर पहा, अशा पद्धतीने ही आलू भुजियाची शेव पाडून घ्यायची आहे प्रथम. आणि एकीकडं तेलसुद्धा तसेच गरम करायला ठेवायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टलीसुद्धा तुम्ही ही तेलामध्ये आलू भुजिया करू शकता. पहा, पण कसं ते डायरेक्टली आलू भुजिया आलू भुजियाची शेव डायरेक्टली तेलामध्ये पाडायची म्हटलं तर पहा, आलू भुजियाची शेव डायरेक्टली तेलामध्ये पाडायची म्हटलं ना तर ते थोडंसं रिस्कीच पडतं. पहा, त्यासाठी प्रथम एका बटर पेपरवरती किंवा एखाद्या छोट्याशा अशा न्यूजपेपरवरती जरी तुम्ही ही आलू भुजियाची शेव अशी पाडून घेतली आणि नंतर ही तेलामध्ये ॲड करून छान अशी फ्राय करून घेतली तरी होते. पहा, आणि एक गाईस सांगू का, ह्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची टिप्स सांगते तुम्हाला. पहा, जेव्हा ही तुम्ही शेव तळाल ना तेव्हा गॅस हा लो टू मीडियम हीटवरती ठेवायचा. एकदम मंद पण नाही ठेवायचा, एकदम जास्त मोठा पण गॅस नाही ठेवायचा. एकदम मीडियम हीटवरती हा गॅस आपल्याला ठेवायचा आहे. पहा, आता तेल तापलेलं आहे. आता आपण या तेलामध्ये ही आलू भुजियाची शेव ॲड करूया. पहा, अशा पद्धतीने ही शेव ॲड केलेली आहे तेलामध्ये आणि लगेच हिला पलटायची नाही आहे. 1-3 मिनटं होऊन द्यायची आहे आणि नंतर हिला पलटायची आहे. पहा पहा, आता आपण हिला पलटत आहोत. पहा, अशा पद्धतीने ही एका साईडनी तळून झाल्याच्यानंतर दुसऱ्या साईडनी अशी फ्राय होण्यासाठी ही पलटलेली आहे शेव. सुंदर असा हा ब्राउनिश कलर येतो. पहा, सुंदर अशी लालसर ब्राउनिश कलरची अशी ही शेव होते. पहा पहा, अशा कलरची ही शेव होते. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. पहा, सुंदर अशी ब्राउनिश कलर आलेला आहे हिचा.
अशा पद्धतीने ही शेव तळून घ्यायची आहे। आता दुसरी शेव कशी पद्धतीने करायची म्हणजे ती सोऱ्यामध्ये कशी भरायची आणि ती कशी पाडायची ते मी आता तुम्हाला सांगत आहे। पहा, दुसरी शेव मी ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे, ती ह्या तेलामध्ये ॲड करून तळून घेते आणि मग ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोऱ्यामध्ये आलू भुजियाची जे पीठ आपण मळलेलं आहे ते पीठ कसं सोऱ्यामध्ये ॲड करायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। व्हिडिओ फक्त संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे ही आलू भुजिया घरच्या घरी चटपटीत कुरकुरीत अशी कशा पद्धतीने बनवतात हे तुम्हाला समजेल। पहा, ही पण आलू भुजिया आता हे पण तळून झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता तुम्हाला पाहायला मिळेल की आपण जे आलू भुजियाचं जे पीठ मळलेलं आहे ते सोऱ्यामध्ये कसं भरायचं ते मी तुम्हाला आता दाखवते। पहा, पहिलं जेव्हा आपण आलू भुजियाची शेव पाडली तेव्हाच तुम्हाला पाहायला नाही मिळालं, तर आता पहा अशा पद्धतीने हे पीठ पुन्हा मळून घेतलं आणि हे पीठ आलू भुजियाचं पीठ हे सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि ह्या सोऱ्याचं झाकण लावून सुंदर अशी आपल्याला शेव आलू भुजियाची शेव पाडून घ्यायची आहे। कसं तेलात करणं थोडंसं जे तेलात करणं आहे ना थोडंसं रिस्की पडतं पहा, त्याच्यामुळे पहिल्यांदा ह्या अशी शेवई पाडून घ्यायची, जरी गोल नाही आली तरी काही हरकत नाही, आपल्याला ही नंतर तोडायचीच आहे। तर पहा अशा पद्धतीने सोऱ्यामध्ये हे आलू भुजियाचं पीठ भरल्याच्यानंतर अशा पद्धतीने ही आलू भुजियाची शेव पाडायची आहे। आता ही आपण तळून घ्यायची आहे। चला तर गाईज, मग अशाच पद्धतीने हे बाकीची सुद्धा आलू भुजियाची शेव मी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला। सुंदर अशी आपली आलू भुजिया तयार झालेली आहे। पहा, मस्त अशी आपली कुरकुरीत, मस्त अशी कुरकुरीत चटपटीत छान अशी आपली आलू भुजिया तयार झालेली आहे। मार्केटमधली सुद्धा आलू भुजिया तुम्ही विसरताल, इतकी सुंदर आणि अप्रतिम अशी ही आलू भुजिया होते। तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही आलू भुजियाची रेसिपी? आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही चटपटीत कुरकुरीत मस्त अशी ही स्नॅक्सची रेसिपी, आलू भुजियाची रेसिपी? आवडली का तुम्हा सर्वांना? पहा, छान अशी ही आलू भुजिया होते पहा। तर चला तर गाईज, कशी वाटली तुम्हाला ही आलू भुजियाची रेसिपी हे मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा ही चटपटीत कुरकुरीत मस्त अशी ही स्नॅक्सची रेसिपी, आलू भुजियाची रेसिपी। आणि मग कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आजची ही मस्त अशी ही चटपटीत कुरकुरीत सुंदर अशी ही स्नॅक्सची रेसिपी, आलू भुजियाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @ऋतिक मेरे ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असंच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय, सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या।